मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती नुकताच सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 58 पेक्षा जास्त मोर्चे निघाले, 40 पेक्षा जास्त मराठा समाजातील लोकांनी आत्महत्या केल्या, हौतात्म्य स्वीकारलं, आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकंदरच मराठा समाजाचा हा न्याय्य हक्क आहे या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाचं नेतृत्व असलेलं आघाडी सरकार असताना मराठा आरक्षणाचा निर्णय हा 2014 साली घेण्यात आला होता. त्यानंतर ही लढाई, न्यायालयीन लढाई बऱ्याच काळ चालली, परंतु एकंदरच महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षांचं एकमत होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि ही सगळी न्यायालयीन प्रक्रियामध्ये ज्या वेळेला महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आलं, त्याच्या अगोदरच सर्वोच्च न्यायालयामध्ये जो मुंबई उच्च न्यायालयाचा जो निर्णय होता त्याला आव्हान देण्यात आलं होतं. ती प्रक्रिया फडणवीस सरकारनं पुढे नेली होती, वकिलांची नियुक्ती देखील त्यांनीच केली होती, आणि कुठल्याही तऱ्हेचा वकिलांच्यामध्ये स्ट्रॅटेजीमध्ये नीतीमध्ये बदल न करता प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते न्यायव्यवस्थेमध्ये टिकलं पाहिजे या हेतूनं महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं आपले प्रयत्न केले. आणि त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करताना संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेनं ते पाहिलेलं आहे. वकीलही बदलले नाहीत, उलट अधिकचे चांगले वकील त्याला जोडून देण्यात आले. दुर्दैवानं 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो अपेक्षित नव्हता, धक्कादायक होता. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 विषयांवरती हा निर्णय दिला होता, आणि त्याचं विश्लेषण करणं हे गरजेचं आहे, वेगवेगळ्या नेत्यांनी केलेलं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 102 वेळा घटनादुरुस्तीनंतर राज्यांना अधिकार राहणार नाही आरक्षण देण्याचा हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता. त्याच निर्णयामध्ये इंदिरा साहनी च्या प्रकरणामध्ये जो निर्णय खंडपीठानं दिला होता सर्वोच्च न्यायालयाच्या, त्याला हात लावता कामा नये असंही सर्वोच्च न्यायालय म्हणाले. आणि तिसरा, जो गायकवाड कमिशनचा रिपोर्ट आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील विरोधी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली. ह्या 3 मुद्द्यांवरती प्रामुख्यानं हा निर्णय मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात गेलेला आहे. परंतु ही सगळी प्रक्रिया चालत असताना हा निर्णय आल्यानंतर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी टीका केली ती निश्चितपणे दुर्दैवाची होती. एकंदरच महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवरती अशा तऱ्हेचं लांछन लावणं की समन्वय नव्हता, कुठल्याही तऱ्हेचं त्या ठिकाणी नियोजन केलं नाही, हे अत्यंत दुर्दैवाचं होतं. समाजामध्ये अस्थिरता पसरवण्यासाठी, समाजामध्ये वाईट भावना पसरवण्यासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न केला गेला. आणि सातत्यानं महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं, त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी असतील, उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणजी असतील, इतरही सर्व नेते महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सातत्यानं सांगत राहिले की सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते 102 व्या घटनादुरुस्तीचा हा अडथळा आहे. काल सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारनं या संदर्भामध्ये जो निर्णय दिला 102 व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भात की राज्यांना तो अधिकार राहणार नाही, त्याच्याबद्दल फेरविचार याचिका दाखल केलेली आहे. आणि यातनं महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची भूमिका, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं जे काही प्रयत्न केले ते योग्य होते, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा कुठलाही दोष नव्हता हे सिद्ध झालेलं आहे. आणि जे टीकाकार होते भारतीय जनता पक्षाचे ते तोंडघशी पडलेले आहेत. आणि आता मात्र अचानकपणे या निर्णयाचं स्वागत करताना कोलांट्या उड्या आपण पाहतोय हे उद्वेगजनक चित्र आहे. म्हणजे एके ठिकाणी दिशाभूल करण्याकरता कुठल्या स्तरावर जायचं लोकांना, आणि आज ज्या वेळेला हा सगळा घोळ जो आहे 102 व्या घटना दुरुस्तीमुळे घातला गेलेला आहे,
केंद्र सरकारला आपली भूमिका पटवून देता आली नाही किंवा केंद्र सरकारनं जशा तऱ्हेनं कायदा केला त्याचं इंटरप्रिटेशन चुकीच्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे हे सांगता आलं नाही किंवा सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं जर असेल तर तो कायदा नीट पद्धतीने केलेला नाही हा सगळा घोळ सर्वोच्च न्यायालयाच्या समोर केंद्र सरकारनं घातलेला असताना त्याची जबाबदारी ही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवरती कशी येते हा प्रश्न आता निकालात निघालेला आहे आणि एकंदरच सर्वोच्च न्यायालयामध्ये ही जी फेरविचार याचिका घातलेली आहे केंद्र सरकारनं त्यातनं आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं तोंड गप्प झालं असेल परंतु ही याचिका पुरेशी आहे का याचं विश्लेषण देखील करण्याची आवश्यकता आहे याचं कारण असं की जर मराठा समाजाच्या संदर्भामध्ये आत्मीयता असली असती केंद्र सरकारला तर हा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता 5 मेला त्या संपूर्ण निर्णयाचा फेरविचार झाला पाहिजे अशा तऱ्हेची भूमिका केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये घेतली आहे परंतु त्यांनी केवळ आपला मर्यादित अशा तऱ्हेचा रोल ठेवलाय भूमिका ठेवलेली आहे की 102 व्या घटना दुरुस्तीचा अन्वयार्थ काढणं जो की त्यांना सर्वोच्च न्यायालयाचीच गरज नाही त्या अमेंडमेंट देखील न्यायालय ह्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये आणू शकतात परंतु एवढं मर्यादित स्वरूपामध्ये ठेवणं याचाच अर्थ केंद्र सरकारनं आपली जबाबदारी झटकलेली आहे कारण ह्या निर्णयामध्ये जे 3 कंगोरे मी सांगितले होते त्यातला दुसरा कंगोरा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आहे इंदिरा साहनी प्रकरणामधला जो निर्णय 50% जो आरक्षणाची मर्यादा जी ठेवलेली आहे आपल्याला माहिती असेल या देशामध्ये मराठा समाजाबरोबर पाटीदार असतील जाट असतील गुजर असतील अनेक समाज एकंदर बदलत्या आर्थिक चक्रामधना सामाजिक परिस्थितीमधना आरक्षणाचा मार्ग ढुंढाळत आहेत त्यातना न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत 50%ची मर्यादा ही देशव्यापी ही जी काही आरक्षणासाठी चळवळी विविध राज्यांमध्ये चालल्या आहेत त्याला देखील मारक आहे असं असताना आणि त्याचबरोबर केंद्र सरकारनं जे आर्थिक दुर्बल घटकांसाठी EWS सेक्शनसाठी 10% आरक्षण दिलेलं आहे ते देखील 50%च्या वरती जात आहे त्यालाही मारक ठरणार त्याच्यावरही प्रभाव ठरणार टाकणारा हा निर्णय असा असताना देखील इंदिरा साहनीच्या या प्रकरणामधला जो 50%च्या मर्यादेच्या संदर्भातला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्याला का फेरविचारासाठी केंद्र सरकारनं विचारात घेतला नाही हा मूळ मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की केवळ हीच नाही पूर्ण मराठा आरक्षणाची जी प्रक्रिया भारतीय जनता पक्षाच्या फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये जी झाली ती संपूर्ण नाकारण्यात आली त्यामध्ये फडणवीस सरकारचाही प्रचंड मोठा दोष जो आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये दाखवलेला आहे ही अधोरेखित करण्याची गरज आहे आज भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना याचं उत्तर देण्याची आवश्यकता आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि त्याचबरोबर चंद्रकांत पाटीलजींना आणि जे जे नेते बोलत आहेत आता सर्वोच्च न्यायालयानं आपल्या जवळपास 569 पानाच्या निकालामध्ये 265 ते 268 या पानांवरती सरळ असं म्हटलेलं आहे की गायकवाड कमिशन ने जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये अशी अपेक्षा होती की मराठा समाज हा संदर्भामध्ये गायकवाड कमिशनच्या अगोदर जेवढे कमिशन नेमण्यात आले होते जेवढे आयोग नेमण्यात आले होते त्यांनी जे अहवाल दिले त्याच्यामध्ये काही जे कमिशन आहेत त्यांनी मराठा समाज प्रगत आहे त्यांना गरज नाही अशा तऱ्हेचा अहवाल दिला आहे तर ते अहवाल चुकीचे कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि तो करणं आवश्यक होतं केवळ गायकवाड कमिशननं त्या आयोगांच्या अहवालाशी वेगवेगळ्या जे काही कालावधीमध्ये आले त्यांच्याशी केवळ असहमती दर्शवलेली आहे ती पुरेशी नाही असं सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे पण सर्वोच्च न्यायालय पुढेही असं म्हणत आहे की ही सहमतीच्या पलीकडे जाण्यासाठी काय थांबवलं कशानं थांबवलं तर ते फडणवीस सरकारनं थांबवलं कारण फडणवीस सरकारनं कार्यकक्षा जी निर्धारित करताना ही कार्यकक्षा ठरवूनच दिली नाही की अगोदरच्या अहवालांच्या संदर्भात देखील अभ्यास करून त्याच्या संदर्भात ते योग्य होते का अयोग्य होते याचा निर्णय द्यावा म्हणजे कार्यकक्षा ठरवताना देखील पुरेसा विचार झाला नाही असं सर्वोच्च न्यायालय म्हणते याच्याबद्दल फडणवीस साहेबांनी आणि चंद्रकांत पाटीलजींनी उत्तर दिलं पाहिजे की एवढी मोठी चूक कशा तऱ्हेनं तुमच्या कार्यपद्धतीतनं राहिलेली आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्याहीपेक्षा गंभीर बाब जी अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षांचं एकमत आहे
की मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ दिला पाहिजे, परंतु हे एकमत भारतीय जनता पक्षाकरता राजकीय मत आहे का? केवळ मराठा समाजाला दाखवण्यासाठी हा दिखावा करण्यात आला होता का? पोटात एक आणि ओठात एक अशा तऱ्हेची भूमिका ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची राहिली का? हा प्रश्न आज उपस्थित होतोय, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका ही गेल्या अनेक वर्षापासून आपल्या समोर आहे। आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी पूर्णपणे विरोधी भूमिका घेतलेली आहे, ती वेळोवेळी समोर येते। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये अशीच भूमिका होती का? याचं कारण त्या ठिकाणी आलेलं आहे आणि जे गंभीर आहे ते जनतेसमोर जाणं आवश्यक आहे, मराठा समाजाच्या समोर प्रामुख्याने जाणं आवश्यक आहे। याचं कारण आहे की जी ज्या संघटना मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये न्यायालयीन लढाई लढत होत्या, त्यातल्या काही संघटनांचा डायरेक्ट नागपूर कनेक्शन निघालेला आहे आणि ते आरएसएसशी संबंधित लोक अशा तऱ्हेची संघटना चालवत आहेत आणि त्यातही गंभीर भाव म्हणजे जी संस्था तिथं प्रामुख्याने लढत होती सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्याचा कर्ता धरता संस्थापक हा भाजपचा पदाधिकारी निघालेला आहे। बरं, ही संस्था जी आहे सेव्ह मेरिट फाउंडेशन, ही सेव्ह मेरिट फाउंडेशन ही नागपूरमध्ये त्याची स्थापना झालेली आहे। मी आज आपल्याकडे पहिल्यापासून दाखवतो, ही जर तुम्ही पाहिलं असाल त्या संदर्भामध्ये तर हे तुमच्या वेबसाईटवरती त्या ठिकाणी दिसतंय धर्मादाय आयुक्ताच्या की ही संस्था नागपूरची आहे। त्यानंतर जे अनूप मरार म्हणून डॉक्टर अनूप मरार हे या संस्थेचे कर्ते धरते ज्यांनी स्थापना केली त्यांच्या नावावरती त्या कंपनीचा ॲड्रेस आहे या ट्रस्टचा, ते भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे पूर्व विदर्भाचे, ते नागपूरचे आहेत, पूर्व विदर्भाचे समन्वयक आहेत। बरं, ही संस्था ज्या जो माहिती आमच्यासमोर येते त्या जी आम्ही काढली माहिती त्याच्यातनं ही संस्था ज्या वेळेला फडणवीस सरकार उच्च न्यायालयामध्ये लढाई लढत होती न्यायालयीन लढाई त्यावेळेला तिथे त्या ठिकाणी कुठल्या तरी कार्यरत नव्हती, परंतु ज्या वेळेला उच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाच्या बाजूने निकाल लागला त्यानंतर हिचे ह्या संदर्भामध्ये अचानक कार्यरत झाल्यासारखे दिसतंय। त्याचे बॅलन्सशीटमध्ये देखील 19-20 पैसे आल्यासारखे दिसत आहेत, त्यांनी डोनेशनने जमवले असतील काय जमवले असेल तो त्यांचा भाग आहे। इथं मी अधोरेखित करू इच्छितो, न्यायालयीन लढाई कुठल्या विषयावर कोणी लढावी हा संविधानामध्ये प्रत्येकाचा अधिकार जरी असला आणि तो आहे, व्यक्तिगत पातळीवरती कोणी लढत असेल, परंतु ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी त्याच्यामध्ये आहे आरएसएसचे लोक आहेत त्यावेळेला हेतूबद्दल निश्चितपणे जर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची राजकीय विरोधक म्हणून आम्हाला मुभा आहे आणि त्याचं स्पष्टीकरण हे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं मागतो, देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आणि चंद्रकांत पाटीलजींकडनं, की तुम्ही ज्या वेळेला सदर व्यक्तीच्या माध्यमातली ही संस्था नागपूरमध्ये मोर्चे काढत होती, ती त्या ठिकाणी 4-4 लोकांना पाठवत होती सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्यावेळेला अशा व्यक्तीला तुम्ही 2020 पदाधिकारी म्हणून का नेमलं? भाजपच्या सगळ्या नेत्यांशी जवळीक त्याचे दिसते, जे फोटोही आमच्या समोर आहेत, आमचं काही म्हणणं नाही त्याच्या जवळीक असावी। प्रश्न असा आहे की ह्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडनं आम्ही स्पष्टीकरण मागत आहोत की तुम्ही या सगळ्या संस्थांना रसद पुरवत होतात का? त्याचं उत्तर द्यावं त्यांना। तुमचा पदाधिकारी ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचं मत आहे, एकमत आहे ना सगळ्यांचं की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, विधिमंडळामध्ये आपण कायदा एकत्र येऊन केलेला आहे, अशा वेळेला तुमचा पदाधिकारी तिथे काम करतोय त्याला थांबू शकत नाही तुम्ही, किंवा त्याला नियुक्ती करताना विचारात घेऊ शकत नाही की हे चुकीच्या पद्धतीने करतोय, तो तर तुमचा अधिकार आहे, पण तो का त्याची अंमलबजावणी केली नाही याचं उत्तर आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि चंद्रकांत पाटीलजींनी दिलं पाहिजे। याचं कारण आहे की हे जे नागपूर कनेक्शन आहे त्याच्यामागे दुसरा काही हेतू होता का? कारण जे काही या संस्थेचे सेव्ह मेरिट फाउंडेशनचे जे काही पदाधिकारी साथ दिसत आहेत ते आरएसएसचे बऱ्याच कार्यक्रमामध्ये असतात, त्यांचे काही पदाधिकारी पण आहेत त्याच्यामध्ये,
आमचं त्यांचं म्हणणं नाही. प्रश्न असा आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला न्यायालयीन लढाई लढत होती जात होती त्यावेळेला भारतीय जनता पक्ष काय करत होता याच्याबद्दल विचार करण्याची वेळ आलेली आहे. बाकी आपल्याकडे त्यांच्या वेबसाईटवरतीच त्यांनी असं सांगितलेलं आहे की चार लोकांना त्यांनी पाठवलं होतं आणि त्या चार लोकांच्या पेटिशन देखील त्यांच्या वेबसाईटवरच आहेत, त्याही तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या चार लोकांची वेब ही करत असताना जे काही वकील होते मोठ्या लेवलचे वकील होते, एवढा मोठा खर्च देखील त्यासाठी करावा लागला असेल, तर ह्याचं काही नियोजन कसं झालं हे भाजपला काही माहिती आहे का? हे जर माहिती असेल तर सांगा. कारण दुसरी जे याचिकाकर्ते आहेत मराठा आरक्षणाच्या विरोधातले त्यांच्यामध्येही एक समानता दिसते की अनिल देशमुखांच्या विरोधामध्ये जी पिटिशन केली गेली त्यामध्ये अशी माणसं दिसत आहेत. मग हे जे दोन्ही ठिकाणी समान धागा जो दिसतोय याचं स्पष्टीकरण फडणवीस साहेबांनी आणि चंद्रकांत पाटीलजींनी समोर येऊन जनतेच्या द्यावं, आमचं काही म्हणणं नाही त्याला. प्रत्येकजण व्यक्तिगत पातळीवर गेला असेल तर त्याने तर उभा आहे, परंतु भारतीय जनता पक्षाचं नाव सांगून पदाधिकारी त्याच्यामध्ये असेल तर भाजपाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करण्याची वेळ आहे. मला ऐकायला येत नाही आपला, तू बाईक देत बर. नाही, पहिली गोष्ट तीच महत्त्वाचं आहे ना, म्हणून मी जे मगाशी सांगितलं की तीन मुद्द्यांवरती केंद्र सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. अपेक्षा होती की या सगळ्या न्यायालयांची जी प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या प्रती जर त्यांना संवेदना असत्या तर ही सगळी जे न्यायालयाचे निर्णय त्यालाच फेर विचार याचिका केली असते. याचं कारण आहे की संपूर्ण देशपातळीवरती अनेक समाज हे या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहेत आणि आरक्षणाची मागणी करत आहेत. 50% आरक्षणाची मर्यादा ही त्यांनाही लागू होणार असल्यानं हा संपूर्ण देशपातळीवरती अडथळा ठरणार आहे. आणि मग असं असताना महाराष्ट्रामध्ये तर 52% आहे, 50% जास्त आहे. मग इंदिरा साहनी प्रकरणाच्या संदर्भामध्ये जी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली त्याने भविष्य कालावधीमध्ये इतर अनेक समाजांना न्याय मिळवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये मुश्किल होणार आहे. मग त्याबद्दल भूमिका घ्यायला नको केंद्र सरकारनं. तुमच्या EWSबद्दल भूमिका घ्यायला नको का? तुम्ही 10% अधिक दिलेला आहे, त्याच्याहीबद्दल 50%च्या वरती जात आहे. मग हिथं मात्र नामनिराळं राहायचं आणि केवळ मर्यादित स्वरूपामध्ये ज्यानं आपल्याला त्रास होऊ नये एवढीच फेरविचार याचिका केली 102 घटना दुरुस्तीच्या संदर्भात. त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न का केला नाही हा प्रश्न आहे. आणि म्हणूनच जो काल अशोक चव्हाण साहेब देखील म्हणाले की 50%च्या संदर्भामध्ये देखील जर केला असतं तर अधिक चांगलं झालं असतं, ते आवश्यक होतं. कारण 102 घटना दुरुस्तीचा निर्णय जरी लागला तरी पुढच्या कालावधीमध्ये आरक्षण देण्यासाठी 50%ची मर्यादा तर ओलांडावी लागणारच आहे. मग ती कशी ओलांडावी लागली हा प्रश्न उपस्थित होतोच. येस, थँक्यू. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका ही प्रामाणिक आहे का हा प्रश्न गेले अनेक वर्ष जो विचारला जात होता तो आता अधोरेखित होतो आहे. याचं कारण जे सत्य समोर आलेलं आहे त्याच्याबद्दल आता त्यांनी स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे. जे मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये न्यायालयीन लढाई लढत होते त्यामधल्या संघटनांचं डायरेक्ट नागपूर कनेक्शन RSS कनेक्शन निघालेलं आहे आणि त्याचबरोबर त्या संघटनांचा करता धरता हा भाजपचा पदाधिकारी देखील निघालेला आहे. जर भारतीय जनता पक्षाचं मत होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमत आहे असं जेव्हा भाजप वडील देखील म्हणत होते त्यावेळेला त्यांचाच पदाधिकारी या लढाईच्या विरोधामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये तिथं पिटिशन करत होता, हे भाजपला पटतंय का?
ह्याच्यामध्ये त्यांची प्रामाणिकपणा दिसतोय का? मग आम्ही हा प्रश्न विचारत आहोत की पोटात एक आणि ओटात एक अशा तऱ्हेची भूमिका जी भाजपची राहिलेली आहे कायमची, आरक्षणाच्या विरोधामध्ये संघाची भूमिका राहिलेली आहे, त्यामुळे ज्या वेळेला मराठा आरक्षणाची लढाई ही निकराची होत असताना भारतीय जनता पक्षाची भूमिका ही प्रामाणिक होती का? याचं उत्तर आता देवेंद्र फडणवीस साहेब आणि चंद्रकांत पाटीलजींनी दिलं पाहिजे, कारण त्यांनीच या पदाधिकाऱ्याची नियुक्ती केली होती, तिथं मोर्चे निघत होते. हे पदाधिकारी जे काही RSSशी संबंधित आहेत, भाजपचा पदाधिकारी आहे, हा यांच्या जवळीकीचा आहे, त्यामुळे तो जे काही करतो आहे ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे अनुप मरार कोण आणि त्याचा भारतीय जनता पक्षाशी संबंध काय याचं उत्तर त्यांनी द्यावं. प्रत्येकाला व्यक्तिगत अधिकार आहे कुठे जावं, आमचं त्याला म्हणणं नाही, परंतु प्रश्न असा आहे की ज्यावेळेला तो भाजपचा पदाधिकारी आहे, तुम्ही नियुक्ती केलेली आहे, त्यावेळेला तो तुमच्या नीती नियमांना बांधील आहे भाजपच्या. मग भाजपचे नीती नियम अशा तऱ्हेचे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये विचलित का झाले, हा प्रश्न उपस्थित होतो. विनायक मेटे ह्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांचं पद गेल्यापासून ते पूर्णपणे त्या ठिकाणी हललेले आहेत, त्यामुळे मराठा आरक्षण किंवा मराठा समाजाचा प्रश्न हा केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी वापरलेला आहे. मला एकच गोष्ट सांगावी त्यांनी, 102वी घटनादुरुस्ती कोणी केली? मोदी सरकार. मोदी सरकार कोणाचं आहे? भारतीय जनता पक्षाचं आहे. भारतीय जनता पक्षाचे विनायक मेटे आहेत, मग त्यांना या द्रविडी प्राणायाम करायची काय गरज नाही. सरळ सरळ सांगायचं की तुम्ही अमेंडमेंट जी केलेली आहे ती चुकीची आहे, तुम्ही बदलून टाका, तुमच्याकडे बहुमत आहे, हे कशाला सर्वोच्च न्यायालयाची लढाई करायची? केंद्र सरकारला जाऊन सांगावं मोदी सरकारला. त्यांनी हे लोकांना फसवण्यासाठी काही गोष्टी केल्या जात आहेत त्या चुकीच्या आहेत. सरळ सरळ केंद्राने आताही भूमिका घेतली की 102व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भामध्ये आम्ही अमेंडमेंट आणतो पार्लमेंटमध्ये, तर त्यांचं दोन्ही ठिकाणी बहुमत झाले जवळपास, काय फरक काय पडतो? परंतु विनायक मेटे दिशाभूल करताय. प्रश्न असा आहे की त्यांना खऱ्या उत्तर जे काही पाहिजे जे मराठा समाजाला ते द्यायचं नाही. देश पातळीवरती ज्या पद्धतीनं PM CARES ही जी काही त्या ठिकाणी फंड गोळा करण्यात आला होता, त्या फंडच्या संदर्भामध्ये आता प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ज्या वेळेला ह्या फंडची निर्मिती केली गेली त्यावेळेला काँग्रेस पक्षानं सातत्यानं प्रश्न विचारला होता की नवीन फंडाची गरज काय, प्राईम मिनिस्टर फंड आहे पंतप्रधान सहायता निधी, परंतु त्याचं उत्तर दिलं गेलं नाही. त्यानंतर माहितीच्या अधिकारामध्ये याची माहिती घेता येत नाही असं स्पष्ट करण्यात आलं, आणि ह्या फंडच्याबद्दल फार गोपनीयता ठेवली गेली, आणि दुसरीकडे सगळ्या कॉर्पोरेट्सला सांगण्यात आलं की तुम्हाला कंपल्सरीली याच्यामध्ये दिलं पाहिजे फंड, आणि हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी गोळा करण्यात आला. शेवटपर्यंत प्रश्नाची उत्तर दिली गेली नव्हती, परंतु या निधीचा ज्या पद्धतीनं उपयोग केला गेला, त्याचा विनियोग केला गेला, तो आता प्रश्न त्या ठिकाणी आम्ही उपस्थित करत आहोत. कारण त्या माध्यमातून संपूर्ण देश पातळीवरती जे व्हेंटिलेटर्स पुरवण्यात आले ते पूर्णपणे दोषपूर्ण होते, अशा चुकीच्या कंपन्यांना कंत्राट दिलं गेलेलं आहे. हा प्रचंड मोठा घोटाळा आहे, आणि हा घोटाळा महाराष्ट्रामध्ये उघडकीस आलेला आहे. याचं कारण आहे की महाराष्ट्रामध्ये जितपत व्हेंटिलेटर प्रत्येक जिल्हा रुग्णालयाला दिले गेलेले आहेत ते संपूर्णपणे आज जवळपास नादुरुस्त आहेत, त्या कंपन्या गायब आहेत, त्याची दुरुस्ती केली जात नाही. नाशिकमध्ये 60 व्हेंटिलेटर दिले गेले, ज्यावेळे 15 दिवस तसेच पडून होते कारण त्याचे पार्ट्स दिले गेले नव्हते. आता औरंगाबाद मेडिकल कॉलेजनं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्यांनी एक चौकशी समिती नेमली होती, त्यांच्याकडे 150 औरंगाबाद जिल्ह्याला दिले गेले त्यातल्या 75 साठी, त्यातले 50 तर तसेच पडून आहेत. 25 व्हेंटिलेटरच्या संदर्भामध्ये वैद्यकीय तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली, आणि त्यांनी जो अहवाल दिला तो धक्कादायक आहे. त्यांनी सरळ सरळ हे व्हेंटिलेटर पूर्णपणे निरुपयोगी आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे हे सांगितलेलं आहे. त्या कंपनीच्या लोकांनाही दुरुस्त करता आलेलं नाही, आणि अशा कालावधीमध्ये ज्या वेळेला जगामधली सगळ्यात मोठी आपत्तीचा सामना आपण करत आहोत, अशा कालावधीमध्ये ज्या वेळेला देशामध्ये भयानक परिस्थिती आहे, व्हेंटिलेटर असतील सगळ्या ऑक्सिजनची सगळ्याची कमतरता आहे, आणि करोनापेक्षा जास्त या कमतरतेमुळे लोक मरत आहेत, त्यावेळेला व्हेंटिलेटरच्या बद्दल अशा तऱ्हेचा घोटाळा होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नफेखोरी ही देखील अमानवीय म्हणावी लागेल, अमानुष पद्धतीची, इथं तर घोटाळाच झालेला आहे. त्यामुळे याची चौकशी राज्य सरकारने करावी अशी आम्ही मागणी करत आहोत, कारण हा अत्यंत भयानक पद्धतीचा अमानवी पद्धतीचा घोटाळा झालेला आहे.
आणि ज्या पद्धतीनं याच्यावरती या फंडावरती पी एम केअरच्या फंडावरती पडदा टाकण्यात आला होता, गुपित ठेवण्यात आलं होतं, ते संपूर्ण संशयास्पद आहे। त्यामुळे राज्यामध्ये जेवढे व्हेंटिलेटर पुरवण्यात आले त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। प्रश्नच नाही। राज्यामध्ये जे काही पी एम केअरच्या माध्यमातून आपल्याला व्हेंटिलेटर पुरवण्यात आलेले आहेत ते संपूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहेत, त्या कंपन्या गायब आहेत, त्या कंपन्या सर्व्हिस देत नाहीत, त्यामुळे याची चौकशी आता राज्य सरकारने करावी, केंद्र सरकार करणार नाही। या चौकशी केलं म्हणून बोललो की पी एम केअर ही करणार नाही। राज्य सरकारनं ज्या कंपन्या आहेत त्या योग्य आहेत अयोग्य आहेत याची चौकशी करायला काय हरकत नाही, कारण पोलीस गुन्हा नोंदवू शकतात त्याच्या संदर्भामध्ये।